आंदोलन झालं 8 दिवसापूर्वी नानासाहेब बसले त्या पत्राचं तुम्ही दळाला बी नाही फिरकला बी निवेदनाचा स्वीकार करून खुलासा केला पाहिजे. तुम्ही किती लोकांना निवेदनाचा खुलासा होईल सगळं बोर्डमध्ये यांच्या माझं काय म्हणणं नाही तर आम्हाला विकास बघायचा बोर्डाने वाटून दिल्या कारखान्याचं याच्याबद्दल आम्ही वाटलं ते करू5 वर्ष दिलं आपल्या अडचणीच्या काळात त्यांना स्वतः तरी अडचणीतून निघाला का कारखाना डायरेक्टर साहेब 5 वर्ष तुम्ही तुमच्या बोर्डाची मुदत संपत आली तरी तुम्ही म्हणताय एफआरपी 1 रकमी देऊ कधी देणार 22 रुपयांनी एफआरपी आपल्याला दिली. आता पहिला हप्ता गेट केला 22 दिलाय गेट केला ना खर्च वाढला का कमी झाला म्हणजे गेट केला 35 जस गेले आपण कुठे त्यांना पैसे वाढवले 45 किलोमीटरच्या आपल्याला कुठे गेट केलं बंद झालं भाव कमी निघाल असं कोणी जर पटवून दिलं तर मी माघार घ्यायचं तसं कुठं म्हणलंय पण करा ना तुम्ही सभासी बाजू का घेत नाही गाळप जास्त होईल मालकाच्या बाजूने आहात का गेट केलच्या बाजूने सांगा तुम्हीच सांगा मी बाजू कोणाची आपण सगळी चर्चा करतोय तुम्हाला सभासद हवेत का नको सांगा सभासदाशिवाय काय चालतंय तुम्ही सभासद तुम्ही कधी द्यायचं कधी द्यायचं या वर्षीचे आधीच द्यायला पाहिजे होतं का नाही आधीच मी व्याज कुठलं तुम्हाला मुली टाकताना आम्ही अडवलं होतं तुम्ही काय म्हणलं होता गेल्या वर्षी कधी कधी आमचे टिप्या जळून गेले आम्ही नाही आणलेले मुलं आपल्याला 500-600 रुपये दर रोजी टनाला कमी बसले हो आम्ही ऐकणार कोण भरून देणार आपल्याला ती पैसे जे पैसे तुम्ही आम्हाला व्यापारी देता म्हणताय का नाही तुम्ही आम्हाला योग्य तुम्ही देणार पैसे चेअरमन वाचनराव परत तुम्ही मला लग्नाची सुरली आयला एवढा नेत्यांचा कार्यक्रम झाला डेपेसा एकाच्या दम झाला नाही आमच्या लाईटी कधी जोडणार आहे म्हणून म्हणायचं तुम्ही आम्हाला हात करून चला म्हणला का एक जण तरी उज्जाळ आय लागले झेंडे येऊन झेंडे मोडलं माझं 3.5 एकर यांना पडलं हा होईल की होईल की अण्णा सगळे सगळ्यांनी मिळूनच हे चाललंय सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने चाललंय तुमचं चाललंय कुठे 3 लाख गेट केन गळाय आता संजू
आपल्याला ती उसरची उद्या तुम्हाला सांगतो काय दिसणार नाही. एक दिवस काय होणार आपण ऐकलं नाही तुम्ही काय नाही मेसेज ऊस आणायचा होतो आम्ही माळेगावला चंद्रांना घासून ऊस आणला होता तिनं मला कारखान्याचा काळजी वाचतो.